नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीच्या मराठी पाठ्यपुस्तकामधील पाठ अभ्यासावयाचा आहे। मागील पीरियड मध्ये आपण कुंदाचे साहस हा जो पाठ आहे या पाठामधील काही भाग आपण अभ्यासलेला आहे। आजच्या या पीरियड मध्ये जो राहिलेला भाग आहे तो अभ्यासावायचा आहे। यामध्ये कुंदा आणि तिच्या ज्या मैत्रिणी आहेत त्या खेळत खेळत नदीकाठी गेलेले आहेत आणि नदीकाठी जाऊन निंबाचं जे झाड आहे लिंब, ते लिंबाच्या झाडाखाली खेळत आहेत। पेज नंबर 18 पेज नंबर वरती हा पाठ आहे, कुंदाचे साहस। कुंदाचे साहस पुढील पॅरेग्राफ पहा। वरील जे पॅरेग्राफ आपण अभ्यासलेले आहे त्यामध्ये पावसाळा ऋतू चालू आहे, भरपूर प्रमाणामध्ये पाऊस पडलेला आहे आणि त्यामुळे गावातील सोना नावाच्या नदीला पूर आलेला आहे, म्हणजे सोना नदी भरून वाहत आहे आणि जिकडं बघावं तिकडं हिरवळ पसरलेली आहे, झाडी वगैरे संपूर्ण हिरवी झालेली असं दिसून आलेलं आहे, शेती हिरवी झालेली आहे। आणि मग अशा याच्यामध्ये एका रविवारच्या दिवशी, म्हणजे रविवारला सुट्टी असते शाळेला मुलांच्या, आणि मग मुलांनी रविवारच्या दिवशी सुट्टीच्या दिवशी जे कुंदा आणि कुंदाच्या असणाऱ्या मैत्रिणी या सोबत कुंदासोबत नदीकाठी खेळायला गेलेले आहेत। कुंदा व तिच्या असणाऱ्या मैत्रिणी नदीकाठी असलेल्या लिंबाच्या झाडाखाली खेळत आहेत, ती खेळण्यामध्ये मग्न झालेले आहेत आणि तिथं जवळच असणारे वेगवेगळ्या प्रकारचे कामं करणारे जे काही शेतकरी आहेत ते शेतामधील कामामध्ये मग्न आहेत। काही बायका स्त्रिया असणाऱ्या तेही शेतातील कामामध्ये मग्न आहेत। मग अशा वेळेस पुढे काय घडतं ते आपण आता पुढील जी काही उतार आहे त्या उतारामध्ये आपण अभ्यासूया। खेळता खेळता लहानगी रजिया व नीला नदीकडे केव्हा गेल्या ते कळलेच नाही। बघा, या सर्व मैत्रिणी मिळून खेळत आहेत आणि खेळता खेळता काय झालं, लहानगी रजिया व नीला नदीकडे केव्हा गेल्या ते कळलेच नाही। यामध्ये कुंदासोबत कोण कोण आलेलं होतं, रजिया व नीला या दोन्ही। बघा यामध्ये कोणकोणते पात्र आहेत, कुंदा आहे, रजिया आहे, त्यानंतर नीला, या तीन मुली। रजिया व नीला नदीकडे केव्हा गेल्या ते कळलेच नाही। इकडे कुंदा व तिच्या मैत्रिणी खेळण्यात दंग होत्या। आता कुंदासोबत रजिया आणि नीलाच या नसून तिच्यासोबत आणखी मैत्रिणी होत्या आणि मग त्या मैत्रिणीसोबत कुंदा खेळत होती। खेळता खेळता
नीला आणि रजिहा नदीकडे गेलेले आहेत, या मुलींच्या लक्षामध्येही आलेलं नाही आहे. एवढ्यात नीलाचा मोठमोठ्याने रडण्याचा व ओरडण्याचा आवाज आला. कुंदा खेळत आहे, कुंदाच्या काही मैत्रिणी खेळत आहेत आणि तेवढ्यामध्ये नीलाचा मोठमोठ्याने रडण्याचा आवाज व ओरडण्याचा आवाज ऐकू आला. धावा धावा लवकर या, रजिया पाण्यात पडली, अशा प्रकारचा आवाज किंवा तिने सगळ्यांचा धावा नीलाने केलेला आहे. काय म्हणते नीला बघा, धावा धावा लवकर या, रजिया पाण्यात पडली. कोणीतरी वाचवा हो, ही हाक कुंदाच्या कानावर पडल्याबरोबर ती धावतच नदी किनारी पोहोचली. आता नीलासोबत गेलेली रजिया खेळता खेळता तिनं काय झालं, ती नदीमध्ये पडलेली आहे, पाण्यामध्ये पडली. आणि अशा वेळेस मात्र मग नीलानं मोठ्यानं आरडाओरडा सुरू केला, धावा धावा रजिया पाण्यामध्ये पडलेली आहे आणि कोणीतरी वाचवा हो असं म्हणून ती ओरडायला सुरुवात केली. हे आवाज किंवा अशा प्रकारचं ओरडणं कुंदाच्या कानावरती आलं आणि कुंदा मग धावतच नदी किनारी म्हणजे नदीच्या कडेला काठावरती जिथं रजिया पाण्यामध्ये पडलेली आहे तिकडं गेलेली आहे. आजूबाजूचे लोक आवाज ऐकून नदीकडे धावू लागले. मुलींचा गलका वाढला होता. कुंदा धावत येऊन काठावर क्षणभर उभी राहिली. रजिया पाण्यात गटांगळ्या खात पाण्याच्या प्रवाहाबरोबर पुढे पुढे वाहत चाललेली होती. आता इथं बघा, इथं नीलाचा आवाज ऐकला, कुंदा धावतच नदीकडे गेलेली आहे, किनाराकडे गेलेली आहे, त्या काठाकडे गेलेली आहे. आणि आजूबाजूचे लोकसुद्धा हा आवाज ऐकून नदीकडे धावू लागलेले आहेत. मुलींचा गलका वाढला होता. मुली गलका करत होते, गोंधळ करत होते, आवाज करत होते. कुंदाच्या असणाऱ्या मैत्रिणीही सोबत इकडे आलेल्या होत्या आणि त्या पण गोंधळ गर्दा किंवा गलका करत होते, आरडाओरड चालू होती. आणि मग लोक हे ऐकून लोक तिकडे धावत येऊ लागले इकडं. आणि मग कुंदा धावत येऊन तिनं काय केलेलं आहे, काठावर क्षणभर उभी राहिली. एखादी क्षण फक्त उभी राहिली आणि मग ती बघू लागली. तर त्यावेळेस रजिया पाण्यात गटांगळ्या खात होती आणि पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत चाललेली होती. पाण्यामध्ये गटांगळ्या खाणे म्हणजेच काय काय होतो याचा अर्थ, गटांगळ्या खाणे पाण्यात वरखाली होण्याची क्रिया, म्हणजेच पाण्यात तिला पोहता येत नव्हतं आणि त्यामुळे पाण्यामध्ये थोडीशी बुडायची आणि वर यायची, पाण्यात बुडायची आणि वर यायची, अशा प्रकारची जी काही क्रिया आहे त्याच पाण्यात गटांगळ्या खाणे असं म्हटलेलं आहे. म्हणून मग ते रजिया पाण्यात गटांगळ्या खाऊ लागली आणि मग सर्व घाबरले. आता रजिया पाण्यामध्ये बुडती की काय अशा प्रकारचं सर्वांना वाटू लागलं आणि रजिया पाण्यामध्ये गटांगळ्या खात खात पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत जाऊ लागली. पुढे मग हे सर्व दृश्य रजिया कुंदा बघते, रजिया पाण्यामध्ये गोटंगा खात असलेलं. तर अशा वेळेस सर्वजण घाबरतात आणि मग काय होते पुढे बघूया. कुंदाने क्षणात नदीच्या पात्रात उडी घेतली व सरसर पोहत रजियाच्या दिशेने निघाली. कुंदाने जास्ती वेळ वाया घातलेला नाहीये, ती क्षणभर थांबली नदीच्या कडेवर काठावर. तिने रजियाकडे बघितलं, रजिया पाण्यामध्ये बुडते, रजिया गटांगळ्या खाऊ लागलेली आहे. तर तिनं लगेच पाण्यामध्ये काय केलेलं आहे, उडी घेतलेली आहे, उडी टाकली पाण्यामध्ये तिनं आणि सर पोहत ती रजियाच्या जवळ निघालेली आहे. रजियाच्या दिशेने ती निघालेली आहे. तोवर आजूबाजूचे लोक जमा झाले. अरे अरे, रजिया बुडते आहे, एवढीशी कुंदा तिला कशी वाचवणार. तेवढ्यामध्ये लोक तिथं जमले, शेतकरी जमले, तिथं शेतामध्ये कामं करणारे जे काही लोक होते ते लोक तिथं जमलेले आहेत आणि मग ते म्हणू लागलेले आहेत, अरे अरे, रजिया पाण्यामध्ये बुडत आहे आणि एवढीशी कुंदा तिला कशी वाचवणार. अशा प्रकारचं लोक तिथं नदीच्या कडेला उभे राहून बोलू लागलेले आहे. आणि मग अशा पद्धतीनं बघा, इथं रजिया पाण्यामध्ये बुडत आहे, लोक गलका करत आहेत, लोकही म्हणत आहेत एवढीशी असणारी ही जी काही कुंदा आहे तर या रजियाला कसे वाचवेल, कसं तिला पाण्याच्या बाहेर काढेल, म्हणून असं तेही चिंता इथं व्यक्त करत असलेलं दिसून येतं.
लोक जोर जोरात ओरडत होते, कुंदा पाण्याचा वेग वाढतो आहे, माघारी फिर। लोक मोठमोठ्याने ओरडायला लागले, किती म्हणू लागले की कुंदा पाण्याचा वेग वाढतो आहे आणि माघारी फिर। अशा प्रकारे जमलेली माणसं ओरडू लागलेली आहे, म्हणजे पाणी वरचेवर नदीचं वाढत आहे, पाण्याचा जोर हे वाढत आहे, पाणी वेगानं वाहत आहे आणि तू सुद्धा रजियासोबतच वाहून जाशील, तू माघारी फिर, पुढे जाऊ नको, असं कुणी काही कुणी काही असं तिथं थांबलेली माणसं जी आहे ती ओरडायला लागलेली आहे। कुंदाला फक्त रजिया दिसत होती, कुंदा नदीच्या पात्रात नदीच्या पाण्यामध्ये ती पडलेली आहे, पोहत पोहत ती रजियाला वाचवण्यासाठी निघालेली आहे, ती जोराने पोहत चाललेली आहे, वेगाने सरसर पोहत चाललेली आहे आणि तिला फक्त काय दिसत होतं, फक्त रजिया होतं, तिला रजियाच दिसत होती, फक्त रजियाला वाचवायचं एवढंच तिच्या लक्षामध्ये होतं आणि म्हणून ती रजियाच्या दिशेने ती वेगाने पोहत चाललेली दिसून येते। कुंदाला फक्त रजिया दिसत होती, कसे करून तिला वाचवायचे एवढाच विचार तिच्या मनात होता। रजियाच्या मनामध्ये फक्त कोणता विचार होता की कसंही करायचं, काही झालं तरी चालेल, पण रजियाला पण वाचवायचंच, असा विचार कुंदाने केलेला होता आणि ती रजियाच्या दिशेने पोहत, सरसर पोहत, वेगाने पोहत ती निघालेली होती। कोणाचेही शब्द तिच्या कानावर पडत नव्हते, भरभर पोहत कुंदा रजियाजवळ पोहोचली। कुंदाच्या कानावर कुणाचेही शब्द येत नव्हते, काठावरती लोक काय म्हणत आहेत, कुणाचं काय बोलणं आहे हे तिला काही ऐकायला येत नव्हतं, फक्त तिच्या मनामध्ये एकच विचार होता की रजियाला वाचवायचं आणि ती सरसर पोहत रजियापर्यंत पोहोचलेली आहे। ती भरभर पोहत कुंदा रजियाजवळ पोहोचली। कुंदा काय केलेली आहे, भरभर पोहत, वेगाने पोहत रजियाजवळ पोहोचलेली आहे। रजिया घाबरली होती, तिच्या नाकातोंडात पाणी गेले होते। रजिया घाबरू नको, मी आले आहे, आता फक्त माझ्या दंडाला घट्ट धर। बघा, रजिया पाण्यात पडल्यामुळे ते गटांगळ्या खात होती, तिच्या नाकातोंडामध्ये पाणी गेलेलं होतं, ती खूप घाबरलेली होती आणि मग कुंदाने म्हटलं, रजिया घाबरू नकोस, मी आलेले आहे, मी तुला वाचवायला आलेले आहे, तू घाबरू नकोस, मी आहे आणि तू काय कर, माझ्या दंडाला घट्ट धर।